पंढरपुरात गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन बांधण्यात यावं ही मागणी सतरा वर्षांपासून प्रलंबित आहे तातडीनं कार्यवाही करावी अन्यथा महापूजेच्या दिवशी आल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या तापाच्या गाड्याखाली आमचा बळी देण्यात येईल असा इशारा गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृती समितीच्या संस्थापक राज्य नितीन बनपूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिलाय पंढरपुरात दहा एकर क्षेत्रात गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन बांधून द्यावं या मागणीसाठी दोन हजार पाच पासून निविदेनं दिली आंदोलनं केली सांस्कृतिक भवनासाठी समितीच्या वतीनं पंढरपुरातील तीन जागा सुचवण्यात आल्या अद्याप कार्यवाही नाही चर्मकार समाजाच्या विविध पाच मागण्यांवर कार्यवाही करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याखाली गाड्याखाली केव्हाही कुठेही आमचा बळी देण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या पत्रकार परिषदेत दीपक वाघमारे विशाल कांबळे सुजित सोनवडे वंदना सप्ताळे भैरवनाथ कांबळे वनिता कासे आदींची उपस्थिती होती अनुसूचित जातीतील होलार समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक प्रगती झालेली नाहीये होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या मागण्यांसाठी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत असं नंदकुमार केंगार यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेत रणजित ऐवळे हैदर केंगार सचिन गुळब सुभाष भडंगे दुर्योधन जावीर रघुनाथ ऐवळे उपस्थित होते